मुंबईमध्ये महापालिका निवडणुकीच्या मतमोजणीसाठी निवडणूक आयोग सज्ज आहे. मुंबईत एकूण 23 मतमोजणी केंद्र आहेत. दादरमधील अँटोनिया डिसिल्वा हायस्कूल या मतमोजणी केंद्रावरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी देवेंद्र कुलकर्णी. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निकालासाठी मतमोजणी केंद्र जी आहेत ती सज्ज झालेली आहेत. यावेळी मी दादर इथल्या मतमोजणी केंद्रावर आहे. तिथे जर आपण बघितलं तर निवडणूक आयोगाने सर्व प्रकारची तयारी केलेली आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. निवडणूक आयोगाने जे कर्मचारी नेमलेले आहेत त्या सगळ्यांना या ठिकाणी उद्याच्या संदर्भात जे आहेत ते प्रशिक्षण देण्यात आलेलं आहे. त्याशिवाय इतर सर्व प्रकारची तयारी जी आहे ती या ठिकाणी पूर्ण झालेली आपल्याला पाहायला मिळते. कुठलाही गोंधळ गडबड होऊ नये यासाठी चोख अशी पोलीस व्यवस्था जी आहे ती प्रत्येक मतमोजणी केंद्रावरती तैनात केलेली आपल्याला पाहायला मिळणार आहे. एकंदरीतच कशा पद्धतीची तयारी झालेली आहे हे सगळं बोलण्यासाठी माझ्यासोबत निवडणूक निर्णय अधिकारी माया पाटोळे मॅडम आहेत. त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. मॅडम, उद्याचा दिवस अत्यंत महत्वाचा असेल तुमच्या दृष्टीने सुद्धा, कशा पद्धतीची तयारी झाली? मतमोजणीसाठी कर्मचाऱ्यांची नियुक्ती, त्यांचं प्रशिक्षण, त्यानंतर उमेदवारांचे मतमोजणी प्रतिनिधी त्यांची नियुक्ती, त्यांची ओळखपत्र, सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांचे अरेंजमेंट, मीडिया सेंटर, ही तयारी पूर्ण झालेली आहे. तुम्ही नुकतंच कर्मचाऱ्यांना अनेक सूचना देखील केलेल्या आहेत उद्याच्या संदर्भात, त्याबद्दल काय मतमोजणीसाठी ज्या कायदेशीर तरतुदी असतात ही प्रक्रिया कशा रीतीने पाडायची असते याबद्दलचं एक प्रशिक्षण आणि रंगीत तालीम होती. त्या दृष्टीने कर्मचाऱ्यांचं प्रशिक्षण मी घेतलं आणि ही संपूर्ण टीम आता सज्ज झालेली आहे मतमोजणीसाठी. अनेकदा असं पाहायला मिळतं की या सगळ्या निकालाच्या दरम्यान कार्यकर्त्यांचा मॉब जो आहे तो बाहेर असतो, आतमध्ये तुमच्यावरती प्रेशर असतं, ते कसं माहीत आहे? त्यासाठी बाहेर पोलिसांकडून बंदोबस्त ठेवलेला आहे. ती जी संपूर्ण जबाबदारी आहे बाहेरची पोलीस यंत्रणेची आहे. आतमध्ये कोणाला प्रवेश द्यायचा हे निश्चित असल्यामुळे त्यांना तशा पद्धतीचे आयकार्ड दिलेले आहेत, त्याशिवाय कोणाला प्रवेश दिला जाणार नाही. एकंदरीत सर्व प्रकारची तयारी उद्याच्या दृष्टीने पूर्ण झाली. हो, धन्यवाद ही सगळी बातचीत केल्याबद्दल. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रमोद गरुडसह देवेंद्र कोल्हटकर, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.